हे पहा गाईज, मी कटाची आमटीची तयारी करते. आता खोबरं घेतलं, कोथिंबीर घेणार, होममेड मसाला घेणार आहे. होममेड मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी ब्लॉगवरती टाकलेली आहे, तृप्ती इंगमिरे ब्लॉगवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. कोथिंबीर घेतली, त्यामध्ये ओवा टाकणार, जिरं घालणार, ओवा घालणार, खोबरं घालणार आणि सर्व अशी फाईन अशी पेस्ट करून घेणार आहे. परत पहा, मी एक आपलं पुरणही झालेलं आहे, पुरणही मी साईडला आता ठेवून देणार आहे आणि पुरण ज्या भांड्यात केलं आहे त्याच भांड्यात मी आमटी करणार आहे. असं म्हणतात की आपण ज्या भांड्यात पुरण करू त्याच भांड्यात आमटी जर फोडणीला घातली तर आमटी अगदी टेस्टी होते. मी कुकर ठेवला आहे पहा, त्यामध्ये मी आता तेल घालणार आहे, जिरं घातलं, परत अजून आलं पेस्ट घातली, खोबरं आपण जे खोबऱ्याचं वगैरे वाटण केलं होतं ते घातलं आहे त्यामध्ये, परत कढीपत्ताही घातला आहे. आता मी ह्यामध्ये लाल मिरची पावडर, काश्मीर मिरची पावडर, किचन किंग मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला, हळद वगैरे घालून हे सर्व मी मिश्रण एकजीव केलं. कट जो ठेवला होता बाजूला तो त्यामध्ये टाकून फोडणीमध्ये घालून थोडंसं असं छान असं तो मसाला परतून घेतला. जेवढा मसाला तुम्ही तेलामध्ये परतताल तेवढा तो मसाला व्यवस्थितपणे छान असा परतला जाईल आणि मस्त अशी कटाची आमटी होईल. एकीकडे पहा, मी कटाची आमटी करतानाच भजीचंही वाटून ठेवलं होतं, म्हणजे चण्याची डाळ भजीसाठी मी भिजत ठेवली होती ती चण्याची डाळ मी वाटून ठेवली. आता पहा, कट पूर्ण मी म्हणजे माझा मसाला व्यवस्थित परतून झाले आणि कट मी त्या फोडणीमध्ये घातलेला आहे. आता ही फोडणी आमटी उकळेपर्यंत मी एकीकडे भजीचीही तयारी करणार आहे. त्या भजीच्या पिठामध्ये म्हणजे चण्याची डाळ मी भिजत ठेवली होती ती बारीक केली, त्यामध्येच मी आता लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, ओवा, परत धने पावडर, ओवा आणि हो ह्यामध्ये मी सोडा नाही घातलेला, कोथिंबीर घालणार आहे. असं करून मी आणि हो ह्या पेस्टमध्ये मी अद्रकही, भजीची पेस्टमध्ये मी अद्रकही घालणार आहे. अद्रक घातली ना की भजी अगदी खूप सुंदर होतात. आणि हो, तुम्ही चण्याच्या डाळीची भजी करून पहा, खूप छान होतात ते भजी. माझी सर्व ऑलरेडी भजी ते तयारी झाली आहे. आता मी हे कटाची आमटी झाली की भजी तयार करायला घेणार आहे. कुकर पण माझा एकीकडे गार होतो आहे, तोपर्यंत कुकर पण गार झाला की कुकरमधले पण मी हे काढू. हे पहा, माझी कटाची आमटी झालेली आहे, पूर्णपणे झाली आहे, चांगली अशी उकळलेली आहे, रटरट ती ही आमटी ती मी आता साईडला करून ठेवणार. पहा, मी कुकर गार झाल्यामुळे कुकर उघडला, त्याच्यातले बटाटे आणि भात हा बाजूला काढला. आता ह्याच कुकरमध्ये मी डाळ शिजायला, म्हणजे तुरीची डाळ शिजायला घालणार आहे. ती डाळ म्हणजे तसं थोडीसं हिंग हळद वगैरे घालून ती डाळ शिजवणार आहे, कारण कसं पुरणाच्या ह्याच्यात नैवेद्य दाखवायला आपल्याला वरण हे लागतंच. हे पहा, आपली कटाची आमटी खूप छान अशी झालेली आहे. आता मी भजीची तयारी करून ठेवली होती पहा, एकीकडं मी तेल कढई गरम केली, त्यामध्ये तेल घातलं आणि हे पहा भजीची पेस्ट मी आमटी करता करताच मी भजीची तयारी केलेली होती, त्यामुळे चांगली व्यवस्थित एकजीव केलं ते पीठ आणि आता मी ते भजी करायला घेत आहे. हे अशा प्रकारे जर तुम्ही भजी केली ना तर खूप सुंदर होतात. आणि हो, तुम्ही जर चणा डाळीमध्ये मूग डाळ मिक्स करून जरी भजी केले तरी ते छान आणि अप्रतिम होतात. ह्याच्यामध्ये सोड्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे मी. पहा, खूप सुंदर सूर. आणि हो, भजी तळताना भजी ज्यावेळेस आपण तेलामध्ये घालतो त्यावेळेस लगेच हे उलटायचे नाही. जर तुम्ही लगेच उलटायला गेले ते भजी तर भजी सर्व विरघळण्याची शक्यता असते. ते पूर्णपणे होऊन द्यायचेत पहिल्यांदा एक पाच मिनटं, थोडेसे एक पाच मिनटं, म्हणजे आपल्याला असं वाटायला लागलं की नाही आता भजी होत आलेत. म्हणजे ज्यावेळेस आपण भजी पलटी करतो त्यावेळेस आता आपल्याला असं वाटलं की भजी आपण आता पलटी करावेत, त्यावेळेस ते भजी पलटी करावेत. पण हो, लगेच भजी तेलात घातल्या कधीही भजी उलटू नये, कारण काय होतं ती भजी विरघळण्याची शक्यता असते. ह्या छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स आहेत त्या मी सांगत आहे, त्या तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष देऊन पहा. म्हणजे काय होईल की मी ज्या जे काही किचन टिप्स देत आहे त्याचा तुम्हाला उपयोग होईल हा स्वयंपाक करताना. आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित असा व्हिडिओ समजेल. हे पहा, आपले भजी होत आलेले आहेत पूर्ण अशी लालपर्यंत अशी भजी होऊन द्यायचे छान असे. आता पहा, दुसरा एक भजी घालते आणि तेल आता पूर्णपणे तापलेलं आहे त्यामुळे आता भजी आपले पटपट होईल. आणि हे भजी झाल्यानंतर मी गॅस बंद करून ह्याच तेलामध्ये मी दोन तीन पापड तळणार आहेत,
काय झालं पहा, घ्यासही थोडा आपला वाचला आणि तेल गरम होतं, त्यामध्ये आपले दोन तीन पापड असे तळून पण झाले. पहा मी आता हे दोन तीन पापड तळून घेणार आहे. आता एकीकडं मी काय करणार आहे, पुरण करायला घे म्हणजे पोळी करायला घेणार आहे. पोळीमध्ये काय झालं आहे पहा, पुरण पातळ झालं तर एक ट्रिक्स म्हणजे किचन टिप्स दिलेली आहे, म्हणजे त्याच्या आधी मी पहिल्यांदा बटाट्याची भाजी करून घेणार आहे. जो जे तेल तेलामध्ये आपण भजी केली आहे त्याच तेलामध्ये मी हे बटाट्याची भाजी करणार आहे. बटाट्याची भाजी तुम्ही पाहिलीच असेल, पहा कढई ऑलरेडी गरम झालेली आहे, त्यामध्ये मी सर्व फोडणीचं साहित्य घातलं. आपला कढीपत्ता, जिरं, कढीपत्ता, जिरं, कोथिंबीर, अद्रक पेस्ट, परत मिरची खोबरं मिरचीची पेस्ट आणि जे बटाटे सोलून मी फोडी करून त्याच्यावरती हळद आणि मीठ घातलेलं आहे, ते बटाटे मी आता त्या फोडणीमध्ये टाकून व्यवस्थितशीर असं परतून घेणार आहे. पहा अशा व्यवस्थित नीट असं परतून घ्यायचे आणि झाक गॅस बंद करून झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे, म्हणजे त्या वाफेवरती ते ती बटाट्याची भाजी होऊन जाते. आता मी पुरणपोळी करायला घेतली आहे. पहा पुरण जर पातळ झालं तर कोणत्या पद्धतीने पोळी लाटायची ती मी ह्यामध्ये सांगितली आहे. पहा माझं पुरण पातळ झालं आहे ह्या आत्ता ह्या वेळेस. तर पहा मी छोटे छोटे दोन गोळे केले का पोळी लाटण्यासाठी. कधी पण लक्षात ठेवा, पुरणपोळी करताना आधी पुरण करून घ्यावं आणि मग शेवटी नंतर जर समजा नंतर शेवटी पीठ मळावं. का तर पुरण पाहावं आधी आपलं घट्ट होत आहे का पातळ होत आहे. जर पुरण पातळ झालं तर पीठ हे पुरीसारखं घट्ट मळावं आणि जर पुरण घट्ट झालं तर पीठ हे लूज मळावं. तर पहा हे दोन माझं पुरण पातळ झालं आहे, त्याच्यामुळे मी दोन बारीक छोट्या छोट्या अशा पोळ्या करून घेतल्या आणि त्यामध्ये मी आता पुरणाचं सारण भरून व्यवस्थितशीर असं लाटून घेणार आहे. पहा एक तर पोळी झाली आहे माझी. पहा खूप सुंदर अशा पोळ्या होतात. म्हणजे पुरण जर पातळ झालं तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. फक्त ही ट्रिक्स वापरा तुम्ही की पुरण म्हणजे आधीच तुम्ही पीठ मळून ठेवू नका, पुरण झाल्याच्या नंतर पीठ मळा. हे पहा मी दुसरी पोळी करायला घेत आहे. आणि हो तुम्हाला एक गंमत सांगते, ॲक्च्युली पोळी करता करता मध्येच लाईट गेलेली आहे, त्यामुळे शेवटी व्हिडिओचा शेवट करताना मला तुमच्याशी जास्त असं बोलताच आलं नाही, कारण लाईट सारखी ये जा होत होती, त्यामुळे कसं व्हिडिओ एंड करताना मी तुमच्याशी बोललेली नाही आहे. कारण ज्यावेळेस मी थाळीसमोर थाळीचा शूट केला आणि परत नंतर लाईट गेली, त्यामुळे मला परत नंतर व्हिडिओ एंड करताना तुमच्याशी बोलता आलं नाही. तर पहा खूप अशी सुंदर अशा पोळ्या झालेल्या आहेत. पहा आपली तर गाईज हे पहा गुरुपौर्णिमेनिमित्त ही पुरणपोळी थाळी केली आहे. तर गाईज आजची ही पुरणपोळी थाळी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझी व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि अशीच नवीन नवीन पदार्थ व माहिती तुम्हाला मिळेल. धन्यवाद. Have a good day.